भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येतो आहे याअंतर्गत पुणे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याला भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी राजाराम तलाव इथल्या ईव्हीएम प्रथमस्तरीय तपासणी केंद्राला भेट देऊन पाहणी केली यानंतर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त डॉ पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे अतिरिक्त आयुक्त वर्षा उंटवाल अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर पुलकुंडवार यांनी जिल्ह्यातील एकही पात्र उमेदवाराचं नाव मतदार यादीतून वगळलं जाऊ नये यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचं सांगितलं राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही मतदारांपर्यंत मतदान केंद्रात झालेल्या बदलाची माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं येत्या निवडणुकीतही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी बोलताना डॉ पुलकुंडवार यांनी अठरा वर्ष पूर्ण केलेल्या नवमतदारांची नोंदणी करून घ्या नाव चुकलं असल्यास नोंदणी करणं बाकी असल्यास किंवा नावं वगळली असल्यास सर्व मतदारांनी याची खात्री करून दुरुस्ती करून घ्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीचं कामकाज वेळेत आणि अचूक करा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळेत प्रशिक्षण द्या निवडणुका निपक्षपातीपणे होण्यासाठी निवडणुकांचं काम चोखपणे पार पाडा निवडणुकीच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा चूक होऊ देऊ नका अशा सूचना त्यांनी दिल्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रासह अन्य कार्यक्रमांबाबत माहिती दिली बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे तसंच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते